रसिका हो, आत्ता आपण जी नांदी ऐकलीत ती होती विद्याधर गोखले यांच्या जय जय गौरीशंकर या नाटकातली. विद्याधर गोखले एक हाडाचे शिक्षक, पत्रकार, उत्तम वक्ता, लोकसत्तेचे माजी संपादक, माजी खासदार, मुळात एक अत्यंत रसिक माणूस. या नात्यानं सगळ्या मराठी मनाला विद्याधर गोखले सुपरिचित आहेत. पण तरीसुद्धा महाराष्ट्राची अनन्य साधारण लक्षण असलेली जी संगीत नाटकांची परंपरा आहे, या परंपरेला नवसंजीवनी देणारे थोर संगीत नाटककार म्हणून विद्याधर गोखले आपल्या सगळ्यांना जास्त माहिती आहेत. महाराष्ट्राच्या संगीत नाटकांच्या परंपरेत देवल, खाडिलकर आणि किर्लोस्कर हे जणू ब्रह्मा, विष्णू, महेश. याच परंपरेतली अतिशय उत्तमोत्तम अशी पदं विद्याधर गोखल्यांनी लिहिली. आमच्या आजच्या या कार्यक्रमामधून विद्याधर गोखलेंची पदरचना तर आम्ही सादर करणारच आहोत, पण त्याबरोबरच गोखल्यांच्या काव्यामधलं सौंदर्य आपल्यासमोर उलगडून दाखवण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न करणार आहोत. गोखल्यांच्या पदरचनेमध्ये देवलांची सुबोधता आणि खाडिलकरांची अर्थमयता याचा अनोखा संगम, अनोखा मिलाफ दिसून येतो. उदाहरणार्थ देवलांचं एखादं पद, समजा सुकांत चंद्रानना पातली, भ्रूधनु सरसावुनी, कटाक्ष खरशर सोडून भेदित हृदयाची गजगामिनी. मी आता या पदाला सुबोध म्हटलं खरं, पण सध्याच्या इंग्लिश मिडियमच्या जमान्यामध्ये हे कदाचित बरंचसं दुर्बोध होऊ शकेल. पण तरीही याच पदातला जो भाव आहे, याच पदाचा जो अर्थ आहे, त्याच कविकल्पनेवर आधारित गोखल्यांनी एक अतिशय सुंदर आणि लोकप्रिय पद लिहिलं. चंचल नयना सहज विंधिते, चंचल या हृदयाला गुलजार नारही मधुबाला. गुलजार नारही मधुबाला, गुलजार नारही मधुबाला.
आज जरी विद्याधर गोखले आपल्याला संगीत नाटककार म्हणून परिचित असले तरी संगीत नाटककार म्हणून ते प्रकाशात आले ते जवळजवळ त्यांच्या वयाची 40 उलटल्यानंतर पण त्यापूर्वीपासून त्याआधी कितीतरी वर्ष गोखल्यांच्या उत्तमोत्तम कविता वेगवेगळ्या ठिकाणी सादर होत होत्या
छापल्या जात होत्या, वाचल्या जात होत्या। मुळात गोखल्यांचा आग्रहच असा असायचा की कुठलंही पद, कुठलंही नाट्यपद ही मुळात एक उत्तम कविता असली पाहिजे, ती सुबोत्तर असली पाहिजेच, पण ती रसिकांच्या मनात घर करून राहणारी अशी असली पाहिजे। त्यांना नेहमी वाटायचं की जितक्या सहजतेनं श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे ही कविता म्हटली जाते, गायली जाते, तितक्याच सहजतेनं त्यांचं कुठलंही पद एक कविता म्हणूनही म्हटलं जावं। जसं रतीहून सुंदर मदन मंजिरी, मदनाचे वरदान तुला। मदनाचे वरदान तुला, मदनाचे वरदान तुला, मदनाचे वरदान तुला। रतीहुनी सुंदर मदन मंजिरी, रतीहुनी सुंदर मदन मंजिरी, मदनाचे वरदान तुला, मदनाचे वरदान तुला, मदनाचे वरदान तुला। ललित कोमला तव सुंदरता, ललित कोमला तव सुंदरता, लाजविते मंदार फुला, लाजविते मंदार फुला। मदनाचे वरदान तुला, मदनाचे वरदान तुला। बघुनी तुला गगनात खंगते, बघुनी तुला गगनात खंगते, कले कलेने चंद्रकला, कले कलेने चंद्रकला। बघुनी तुला गगनात खंगते, कले कलेने चंद्रकला, बघुनी तुला गगनात खंगते, कले कलेने चंद्रकला। बघुनी तुला गगनात खंगते, कले कलेने चंद्रकला, ग कले कलेने चंद्रकला। बघुनी तुला गगनात खंगते, कले कलेने चंद्रकला, कले कलेने चंद्रकला। मदनाचे वरदान तुला, मदनाचे वरदान तुला, मदनाचे वरदान तुला। प्रतिहुनि सुंदर मदन मंजिरी, प्रतिहुनि सुंदर मदन मंजिरी, मदनाचे वरदान तुला, मदनाचे वरदान तुला। संगीत नाटक खऱ्या अर्थानं खुलतं ते शृंगार आणि भक्तिरसात। शृंगाराला अनुकूल वातावरण निर्मिती व्हावी याकरता जुन्या संगीत नाटकांमध्ये ऋतुवर्णनपर पदांची एक परंपरा होती। या परंपरेला अनुसरून विद्याधर गोखल्यांनी आपल्या प्रत्येक नाटकामध्ये एक तरी ऋतुवर्णनपर पद लिहिलंच। सौभद्रमध्ये सुरुवातीलाच जसं वैशाख मासी वासंतिक समय शोभला हे गाणं आहे, त्याचप्रकारे आपल्या एका नाटकामध्ये गोखल्यांनी लिहिलं आहे
ऋतुराज आज वनी आला। सुरसरागिणी नवप्रणयाची
सर शीतल निर्झर त्या तरंगुनी गेला त्या तरंगुनी गेला त्या तरंगुनी गेला ऋतुराज आज मनी आला ऋतुराज आज मनी आला ऋतुराज आज मनी आला ऋतुराज आज मनी आला आज मनी आला आज मनी आला। संगीत नाटकातल्या संगीताचा मूळ उद्देश काय? तर शास्त्रीय संगीतातली दुर्बोधता कमी करून ते अत्यंत सुबोधपणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणं। त्यामुळे संगीत नाटकांमधलं संगीत हे बऱ्याच वेळा शास्त्रीय संगीतातल्या अनेक चीजांवर बंदिशींवर आधारित असं मानलं गेलं। विद्याधर गोखल्यांनीसुद्धा आपल्या नाटकांमध्ये अनेक पदं लिहिली जी शास्त्रीय संगीतातल्या चीजांवर आधारित आहेत। पण रसिक हो, चीजांवर आधारित म्हणजे चीजांच्या चालींवर आधारित नव्हे फक्त, तर चीजांचा अर्थ समजून घेऊन त्या अर्थावर आधारित पदंही विद्याधर गोखल्यांनी लिहिली। आपल्या सगळ्यांना माहीत असलेलं म्हणजे लहान मुलाला संगीताच्या क्लासला घातलं की त्याला शिकवलं जाणारं असं एक पद, एक चीज, इतने जोबन पर मान न करिये। ही चाल ऐकल्यानंतर, या मूळ चीजेची चाल ऐकल्यानंतर त्यात इतका सुंदर अर्थ दडला हे आपल्या कदाचित लक्षातही येत नाही। पण यावर जेव्हा विद्याधर गोखल्यांनी पद बांधलं तेव्हा ते असं, मानिनी सोड तुझा अभिमान। सोड तुझा अभिमान मानिनी सोड तुझा अभिमान मानिनी सोड तुझा अभिमान मानिनी सोड तुझा अभिमान मानिनी मानिनी सोड तुझा अभिमान मानिनी सोड तुझा अभिमान रूप संपदा दो रूप संपदा दो दिवसांची यौवनास वे सरावयाची यौवनास वे सरावयाची तिने होने धुंद करिसिता प्रणयाचा अपमान करिसिता प्रणयाचा अपमान मानिनी सोड तुझा अभिमान मानिनी तुझा अभिमान मानिनी रूप संपदा दो दिवसांची रूप संपदा दो दिवसांची रूप संपदा रूप संपदा
करते का प्रणयाता पमान करते का अभिमान मानिनी सोड़ तुझा अभिमान।